जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ, श्री मनाचे श्लोक, श्लोक क्रमांक 181। नवे चेटकी चाडकू द्रव्य बंधू, नवे निंदकू मच्छरू भक्तिमंदू, नवे उन्मत्तु व्यसनी संग बांधू, जगी ज्ञानी आतोची साधू वगादू। जो जादू टोना करीत नाही तो लोकांना फसवीत नाही, जो फसवून पैसे उकाडणारा नाही, जो निंदा मत्सर करणारा नाही, जो भक्ती नसणारा नाही, जो उन्मत्त नाही, जो व्यसनी नाही, जो आपल्या संगतीने दुसऱ्यास बिघडवणारा नाही, तो खरा आत्मज्ञानी होय, तोच खरा साधू होय आणि तोच गुरु या पदास योग्य होय। वासना वाउगी चाहुटी कामपोटी, क्रियेवीन वाचाडता तेची मोठी। मुखे बोलिल्या सारिके चालता हे, मना सद्गुरु तोची शोधूनी पाहे। ज्या अंतकरणात वासना भरलेल्या आहेत तो वायफळ बडबड करतो, अर्वाच्य बोलतो, जो आचरण न करता मोठ्या बढाया मारतो असा माणूस गुरुपदास योग्य नव्हे। जो बोलल्याप्रमाणे वागतो तोच खरा सद्गुरू होय, असा सद्गुरू शोधावा। जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, कृपाळू मनस्वी क्षमा शांत क्षमावंत योगी, प्रभु दक्ष विपन्न चातुर्य जाने, तयाचे न योगे समाधान बाने। जो खरा भक्त आहे, जो खरा ज्ञानी आहे, जो विवेकी आहे आणि वैराग्य संपन्न आहे, जो योगी आहे, जो अत्यंत क्षमाशील आहे, जो कृपाळू आहे, जो महान आहे, जो दक्ष आहे, जो विज्ञान आहे, विद्वान आहे, जो चतुर आणि ज्याच्या सहवासाने समाधान मिळते, तो सत्पुरुष गुरुपदाच्या योग्यतेचा असतो। नव्हे तेची जाले, नसे तेची आले, कडो लागले सज्जनाचे निबोले। अनुर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे, मनासंत आनंत शोधीत जावे। जे निर्गुण परब्रह्म होते त्याला मायेमुळे सगुणता प्राप्त झाली, ते अव्यक्त स्वरूपात होते ते सगुण साकार झाले। संतांच्या सांगण्यामुळे या गोष्टी कळू लागल्या, खरे तर परब्रह्म हे सांगता येण्याच्या पलीकडचे आहे। म्हणून हे मना, संतांच्या उपदेशाप्रमाणे तू परमात्म्याचे स्वरूप शोधण्याचा प्रयत्न कर। लपावे आती आदरे राम रूपी, भयातीत निश्चित ये सस्वरूपी। कदा तो जनी पाहता ही दिसेना, सदा ऐक्यतो निभिन्न भावे वसेना। परमात्म्याचे स्वरूप जाणून घेऊन त्यामध्ये मोठ्या आदराने एकरूप होऊन जावे। ते आत्मरूप सर्व भयाच्या पलीकडचे आहे, ते बाहेर दिसत नाही, पण जेव्हा द्वैत उरत नाही तेव्हा तेथे अद्वैताचे ऐक्य असते। सदा सर्वदा राम सन्निध आहे, मना सज्जना सद्ध सोदूनी पाहे। अखंडित भेटी रघुराज योगु, मना सांडिरे मी पणाचा वियोगु। हे सज्जन मना, भगवान राम हा सदा सर्वदा आपल्या जवळच असतो। तू शोधून तर बघ, आत्मा आणि परमात्मा यांचे अखंड मिलन असते, अहंभावामुळे त्या दोघांचा विनियोग होतो, म्हणून तो अहंभाव सोडून दे। भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्व ही सस्वरूपी नसाहे। मना भासले सर्व काही पहावे, परिसंग सोडून सुखी रहावे। पंचमहाभूते पिंड किंवा जीव व ब्रह्मांड यांच्यामध्ये ऐक्य आहे, परंतु शाश्वत अशा आत्मस्वरूपात त्यांना स्थान नाही। हे मना, जे अनुभवाला येते ते पहा पाहत जावे, परंतु ते पाहताना साक्षीभाव ठेवावा व त्यात लिप्त होऊ नये। अशा प्रकारे स्वानंदामध्ये मग्न होऊन सुखी बनावे। देहे भान हे ज्ञान शस्त्रे कुडावे, विदेहीपणे मग भक्ती मार्गेची जावे। विरक्ती बडे निंद सर्वे त्याजावे, परिसंग सोडून सुखी रहावे। आत्मज्ञान करून घेऊन त्या शस्त्राने मी म्हणजे देह आहे ही जाणीव
तोडून टाकावी, देहभान सोडून द्यावे आणि भक्तिमार्गाने जावे. अंगी विरक्ती बांधवून तिच्याद्वारे नित्य असलेली देहबुद्धी वासना इत्यादींचा त्याग करावा, विषयांचा संग सोडून द्यावा, म्हणजे स्वानंदाचे सुख प्राप्त होते. मही निर्मिली देव तो ओळखावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा, तया निर्गुणा लागे गुणी पहावे, परिसंग सोडून सुखी रहावे. ज्याने पृथ्वी निर्माण केली त्या परमेश्वराचे ज्ञान करून घ्यावे, त्याचे ज्ञान होताच जीवाला तत्काळ मोक्ष मिळतो. निर्गुण परमेश्वर सगुण रूपात भरलेला आहे, त्याचा अनुभव घ्यावा, विषयांचा संग सोडून द्यावा आणि सुखाने राहावे. नवे कार्य करता नवे सृष्टी भरता, परे ऊनी परता न लिंपे विवर्ता, तया निर्विकल्पासी कल्पित जावे, परिसंग सोडून सुखी रहावे. परमात्मा हा कार्य कारण भावाच्या पलीकडचा आहे, तो सृष्टीचे पालन करतो असे आपण म्हणतो, परंतु अशा कल्पनेहून तो वेगळा आहे. तो परावाणीच्याही पलीकडचा आहे, त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. तो मायेने लिप्त होत नाही, तो सर्व कल्पनांच्या पलीकडचा आहे, तरीही प्रेमाने त्याच्या स्वरूपाची कल्पना करावी, विषयांचा संग सोडून द्यावा आणि त्या परमात्म्याच्या सुखात मग्न राहावे. देह बुद्धीचा निश्चय जाटडे ना, तया ज्ञान कल्पांत काळी कडे ना, परब्रह्म ते मी पणे आकडे ना, मनी शून्य अज्ञान ते मावडेना. देह म्हणजेच मी हा झालेला निश्चय जो पर्यंत मनातून जात नाही तो पर्यंत ब्रह्मज्ञान होणे शक्य नाही. जोपर्यंत मीपणा नाहीसा होत नाही तो पर्यंत परब्रह्माचे आकलन होत नाही. तसेच जे मुळातच नाही व माईक आहे ते अज्ञान लोप पावणार नाही. मना नाकडे ना डळे रूप जाचे, दुजे वीन ते ध्यान सर्वोत्तमाचे, तया खून ते हीन दुष्टांत पाहे, तेथे संग निसंग दोन्ही नसाहे. ज्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही अशा भगवंताचे स्वरूप मनाला कधी आकलन करता येत नाही, तो सर्वोत्तम आहे, त्याचे ध्यान अभिन्नपणे करावे. खुणेने त्याचे स्वरूप सांगायचा प्रयत्न करावा तर दृष्टांत अपुरा पडतो. तो एकमेवाद्वितीय आहे, तेथे संग व निसंग या गोष्टी उरत नाही. नवे जाणता नेनता देवराना, नये वर्णिता वेद शास्त्रा पुराणा, नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुतीने नतीने नती अंत त्याचा. परमात्म्याच्या ठिकाणी ज्ञान नाही आणि अज्ञानही नाही. वेदशास्त्रे पुराणे इत्यादींना त्याचे वर्णन करता आलेले नाही. तो दिसणारा नाही किंवा न दिसणाराही नाही. दृश्य व अदृश्यांचा तो साक्षीही नव्हे. वेदांना त्याचा थांग लागू शकला नाही. वसे हृदयी देव तो कोण कैसा, उसे आदरे साधकु प्रश्न ऐसा, देह त्यागिता देह टाकिता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो. साधक आदराने प्रश्न विचारतो की माणसाच्या हृदयात जो देव आहे तो कोण आहे, तो कसा आहे. माणूस जेव्हा देहत्याग करतो तेव्हा तो देव कोठे राहतो आणि नंतर कोठे जन्म घेतो. वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परिव्यापकु जाण तैसा, सदा संचला येत नाजात काही, तया वीन कोठे रिता ठाव नाही. या प्रश्नाला श्री समर्थ असे उत्तर देतात की हृदयामध्ये जो देव राहतो तो नभाप्रमाणे सर्वत्र व्यापून असतो असे समजावे. तो निरंतर सर्वत्र भरलेला आहे, तो येत नाही किंवा जातही नाही. तो सर्वत्र व्यापलेला असल्याने त्याच्याशिवाय मोकळी अशी जागाच नाही. नभी वावरे जो अनुरेणु काही, रिता ठाव या रागवे वीन नाही, तया पाहता पाहता तेच झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले,
आकाशामध्ये जे अणुरेणू वावरतात त्यांच्यामध्येही परमतत्व भरून राहिले आहे. परमेश्वरा वाचून कोणतेही स्थान रिकामे नाही. त्या स्वरूपास पाहण्याचा अभ्यास करता करता पाहणारा स्वतःच ते स्वरूप बनून जातो. त्या परमतत्वाचे ठाई सर्व दृश्य अदृश्य लोप पावते व एकच ते तत्व उरते. नभासारिके रूप या राघवाचे मनी चिंतिता मूळ तूटे भवाचे तया पाहता देह बुद्धी उरेना सदा सर्वदा अर्थ पोटी उरेना. प्रभू श्रीरामाचे स्वरूप आकाशासारखे आहे. त्याचे चिंतन मनोभावे केल्यास जीवनातील दुःख नाहीसे होते. त्या स्वरूपाचे दर्शन झाल्यावर देहबुद्धी उरत नाही. ते स्वरूप कितीही वेळा पाहिले तरी तृप्ती होत नाही. नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे रघुनायका उपमातेन साहे दुजे वीन जो तो चितो हा स्वभावे तया व्यापकू अर्थ कैसे कैसे मनावे. आकाशाने सर्व सृष्टी व्यापून टाकली आहे हे खरे, परंतु परमात्मा स्वरूपाला ती उपमा देता येत नाही. ते स्वरूप सर्वत्र भरून राहिले आहे. ते स्वभावतः एकच आहे, मग त्याला व्यापक कसे म्हणता येईल. अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तोही नसाहे अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे तुझे वीन जे कोण स्वामी प्रतापे. परमात्मा स्वरूप हे अत्यंत पुरातन व इतके विशाल आहे की तेथे तर्क पोहोचूच शकत नाही. ते अत्यंत गूढ गुप्त व स्थिर आहे. त्याच्या ठिकाणी द्वैत नाही ही खूण सद्गुरूंच्या कृपेने समजली की ते तत्काळ सोपे व सुलभ बनते. कडे आकडे रूप ते ज्ञान होता तेथे आटली सर्व साक्षी अवस्था मना उन्मन्नी शब्द कुंठित राहे तो गे तो चितो राम सर्वत्र पाहे. गुरुकृपेने ज्ञान झाले म्हणजे ते परमात्मा स्वरूप कळते व त्याचे आकलन होते. तेथे सर्व साक्षी अवस्था ही विलीन होऊन जाते. मन उन्मन्न होऊन जाते आणि शब्द कुंठित होऊन जातात. मग एका परमात्म्याखेरीस सर्वत्र काहीच दिसत नाही. कदा ओळखी माझी दुजे दिसेना मनी मानसी द्वैत काही बसेना बहुता दिसा आपली भेट झाली विदेहीपणे सर्व काया निवाली. एकदा का परमात्म्याचा अनुभव आला की दुसरे काही दिसत नाही. मनामध्ये चुकूनही द्वैत्य भाव येत नाही. बऱ्याच काळानंतर जन्मानंतर आपले जे मूळ स्वरूप त्या परमात्मा तत्वाशी भेट झाली की देहभान विसरून जाते. दुःख नाहीसे होतात आणि जीवाला शांतता लाभते. मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले परी अंतरी पायी जे यत्न केले सदा श्रवणे पावी जे निश्चयासी धरी संचन संगती धन्य होसी. हे मना, परमात्म्याचे जे रहस्य आहे ते तुला मिळाले आहे, पण त्याचा अनुभव येण्यास तुला अंतर्यामी साधन केले पाहिजे. संतांचा उपदेश सतत श्रवण केल्यामुळे तुला आत्मज्ञान निश्चित मिळेल. परंतु म्हणून तू संतांची संगती धर, त्या योग्य धन्य होशील. मना सर्व ही संग सोडून द्यावा अति आदरे सज्जनाचा धरावा जयाचे निसंगे महादुःख भंगे जनी साधने वीन सन्मार्ग लागे. हे मना, जगामध्ये इतर सर्वांची संगत सोडावी व संतांची संगत धरावी. त्यांच्या संगतीमुळे मोठमोठाली दुःखे नाहीशी होतात आणि साधनांचे कष्ट न करताही सन्मार्ग सापडतो. मना संगहा सर्व हंगास तोडी मना संगहा मोक्ष तत्काळ जोडी मना संगहा साधका शीघ्र सोडी मना संगहा द्वैत्य निशेष मोडी. हे मना, संतांची संगत ही इतर संगतीपासून आपणास बाजूला करते आणि ती तत्काळ मुक्तीचा लाभ करून देते. साधकाला सत्संग त्वरित मुक्त करतो. सत्संगामुळे द्वैत्य भाव पूर्णतः नाहीसा होतो. मनाची शते एकता दोष जाती मती मंद ते साधना योग्य होती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी मने दास विश्वासता मुक्ती भोगी. हे मनाचे श्लोक श्रवण केल्यामुळे सर्व दोष निघून जातील.
जे अज्ञानी आहेत त्यांना साधन करण्याची योग्यता लाभेल, त्यांच्या अंगी ज्ञान वैराग्य व सामर्थ्य येईल. श्री समर्थ रामदास म्हणतात की ज्या लोकांना खात्रीने मुक्तीचा लाभ होईल. जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम समर्थ.